वाळफई 70 येथे गोवा कृषी खाते आणि सत्तरी काजू महामंडळाच्या विद्यमाने गुरुवारी काजू शेतकऱ्यांसाठी कलमे वितरणाचा कार्यक्रम झाला. गोव्याची एकूण लोकसंख्या 11 लाख तर येथे दरवर्षी 40 ते 45 लाख पर्यटक येतात. गोव्यात एकूण 55,000 हेक्टर शेतजमीन आहे. त्यात 9,000 हेक्टर जमिनीची काजू लागवड आहे. परंतु तरीसुद्धा आफ्रिकेतून काजू आयात करून ती गोवन काजू या नावाखाली विकली जाते. श्रीमती दिव्या राणे यांनी कार्यक्रमात बोलताना सांगितले की यावर्षी 70,000 काजूची कलमे अगदी शुल्क दरात वितरित केली जातील. कलमे वैज्ञानिक दृष्टीने नीट काळजी घेऊन वाढवली तर त्या कलमांपासून 2 वर्षात भरघोस उत्पादन घेता येईल. तसेच तयार काजूचे दर वाढीसाठी गोवा कृषी खाते प्रयत्न करतील असे सांगण्यात आले. आम्ही कॅजू म्हणला तो आमचा कॅश क्रॉप, आमच्या गोळीचा कॅश क्रॉप. पण त्या प्रमाणात जे आमचं उत्पन्न मिळतं ते कसे ना, कित्याक आम्ही आता गोव्यात आमचे जे गोळीचे पॉप्युलेशन असा ते 15 लाख असा. पण हांगा जे पळय आमचे टुरिस्ट येतात गोंय राज्यात पर्यटन जे येतात ते 40 ते 45 लाख टुरिस्ट येतात. आणि जे आम्ही पळयतात सगळ्या दुकानांनी कॅजूचे येते मोठे मोठे खोटले भाय गोवा कॅजू म्हणून बनलेले असतात. पण ते ॲक्च्युली ते उत्पन्न आमचे गोयचे न्ही. आमकां ऑलरेडी सांगिल्ले आसा डायरेक्टरांनी सांगिल्ले आसा आमचे आमचे रेग्युलेशन की जे हांगा पळय आमी कितले एक्सपोर्ट करतात काजू इंडिया भर करतात आणि गोंयांत बी आमी ॲक्च्युली आमी म्हणटात आमी फेमस आसा सगळ्या काजू खातीर. आणि सगळे लोक गोंया येतात म्हणतात गोयचे काजू जाय गोयचे काजू जाय. पण ते ॲक्च्युली घेऊन वतात ते मे बी थोडेच पर्सेंट गोयचे काजू असतात. चडशे येतात ते सगळे एक्सपोर्ट क्वालिटीचे. आम्ही आफ्रिकेचे काजू चड एक्सपोर्ट करतात. हांगा म्हणजे हे कित्या खातीर जाता, कित्याक आमचे जे उत्पन्न असा ते त्या प्रमाणे सफिशियंट ना. आमच्या कित्याक इतले तर पर्यटन येतात आणि आम्ही तर त्यांना इतके सप्लाय करपाक शकता. आता आमचे इतले 55,000 हेक्टर जमीन असा पण ती कितीशी हेक्टर मेंटेन झाली ना. म्हजे कॉर्पोरेशन जे असा फॉरेस्ट कॉर्पोरेशन पण ॲक्च्युली ते कॅजू कॉर्पोरेशन. आमचे 9,000 हेक्टर जमीन असा आमच्या कॉर्पोरेशनात पण तातूंत थोडेच हेक्टर दिसता म्हाका काजू सगळ्या कडेन असा. पण ते इतले वर्सां जे शेतकरी असा तांणी जे काजू रोवपाक लागिल्ले पण ते सारखे सायंटिफीक अप्रोच घेनासतना मेंटेनन्स करनासतना ताजे काम चालू असा. म्हणटकच ताजे खातीर सगळे उत्पन्न कमी जाल्ले आसा आनी आमकां कांयच मेळना. आनी जे शेतकरी काजू प्लांटेशन करतात आनी दुसऱ्या दुसऱ्या वर्सा तांकां जे उत्पन्न मेळटा ते तुमकां प्रॉफिटेबल नासतले. म्हणटकच तुमी मागीर मेंटेनन्स नासता म्हणून उत्पन्न कमी मेळटा म्हणटकच तुमी फुडल्या वर्सा मागीर आनी रोवपाक सोडना आनी घेवपाक सोडना हें जावपाक जायना. सगळ्यांनी सांगलां आज हो सेमिनार कित्याक दवरला तुमच्या खातीर हें अवेरनेस क्रिएट करपाक जागृत जावपाक जाय सगळे शेतक आमचे भाव आनी भयणीनो की गोंयांत आमकां ही आमी इतको जागो आसा. ह्या तर 50,000 हेक्टरांत जर आमी बरे पैकी जर काजू रोवपाक लागली तुमी येवपाक शकता आमचें उत्पन्न कितले पटेन वयर वचपाक शकता.